आता आलाय खरा डार्लिंग चान्स. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर गणेश चंदनशिवे. मुळात लोककलेसाठी काम करणारी आम्ही माणसं, पण एक असा चित्रपटाचं प्रस्ताव माझ्यासमोर आला की त्या चित्रपटामध्ये प्रामुख्याने लोकगायकी, लोकवाद्य आणि लोकपरंपरेला न्याय देण्याचं खरं काम चौर्य या सिनेमातून आलेलं आहे. जेव्हा चौर्यासाठी संशोधन चालू होतं तेव्हा किरण खांडगे आणि समीर, जे की या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत, अतिशय प्रतिभावंत ही व्यक्तिमत्व माझ्यापर्यंत आल्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्हाला सर काही लोककलेमधलं एक जुना बाज पाहिजे. तर मग त्या लोककलेतला जुना बाज काय असेल, तर मग माझं हे जे गाणं आहे हे गाणं एक लोककलावंत आहेत की ज्यांचं नाव आहे शंकरराव धामणीकर. शंकरराव धामणीकरांनी आपल्या पारंपरिक जागरण गोंधळामध्ये या पद्धतीचं गाणं गायलं होतं की जे गाणं खऱ्या अर्थाने भगवंताशी एकरूपता दाखवणारं गाणं होतं. आता चित्रपटाचं नाव इतकं भयानक आहे किंवा इतकं जबरदस्त आहे की त्या चित्रपटाच्या नावामध्येच एक प्रकारची चोरी दडलेली आहे. संस्कृतमधलं चौर्य हे नाव, परंतु त्यामध्ये चोरी कुठलीही असू शकते, जे की मनाची चोरी असू शकते, पैशाची चोरी असू शकते, कुणाच्या कविता किंवा कुणाचं मटेरियल चोरण्याची चोरी असू शकते, किंवा कुणाची बुद्धीसुद्धा चोरली जाऊ शकते. अशा पद्धतीचं चौर्य कर्म असणारी चौर्य ही काही फिल्म आहे आता तुमच्यासमोर येणार आहे. मराठीमध्ये अनेक प्रकारच्या अशा पठडीतल्या फिल्म आल्या असतील किंवा आल्या नसतीलही, परंतु चौर्य खऱ्या अर्थाने रॉ या कॅटेगरीमध्ये जाणारी फिल्म आहे. आणि ती फिल्म तुम्ही कशासाठी पाहावी, तर त्यामध्ये एक अनुबंध आहे की जो मनाशी जोडलेला आहे, जो भगवंताशी जोडलेला आहे, जो आजच्या आधुनिक काळामधल्या जागतिकरणाशी जोडलेला आहे, आणि या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन चौर्य हा चित्रपट बनतोय. खऱ्या अर्थाने लोककलेचं बाज असलेलं गाणं अशा चित्रपटामध्ये जर जात असेल तर त्या गाण्याला साथ जो चढवला तो मयुरेश केळकरनी, अतिशय गुणी आणि प्रतिभावंत एक संगीतकार म्हणून या गाण्याला ते लाभलं. खरी ही मुळातली चाल शंकरराव धामणीकरांची, संस्कार पारंपरिक, परंतु त्या पारंपरिक संस्काराला आजच्या पिढीतल्या मुलांना थिरकायला लावणारं असं गाणं की जे एकीकडे भगवंताचं एक अधिष्ठानही सांगतं, देवाचं नामस्मरणही करायला लावतं, आणि तेवढीच तरुणाईला झिंगही आणतं. चित्रपटाचं गाणं हे रेकॉर्ड झालं, आणि हे अशा परिस्थितीमध्ये रेकॉर्ड झालं होतं, ते कल्याणमध्ये आम्ही गाणं रेकॉर्ड केलं. प्रचंड धोधो पाऊस येतोय आणि आम्हाला गाणं रेकॉर्ड करायचं आहे, परंतु आता त्या गाण्याला बाज चढवायला पाहिजे, कारण मी प्रॉपर काही संगीत शिकलेला माणूस नाही, मी लोककलावंत आहे. आणि अशा वेळेला गाण्याला माझा पाठीमागे रिदम असा पाहिजे होता. तेव्हा टेबलवर आधी ठेका धरला गेला, मला क्लिक कळत नाही, परंतु ती क्लिक त्या पद्धतीने ते गाणं माझ्याकडून मयुरेशने आणि किरण खांडगे यांनी गाणं गाऊन घेतलं. गाणं गायल्याच्या नंतर मला त्यांनी आलापी त्या आलापीवर काम करायला सांगितलं. आणि फोकमधल्या लोककलेमधल्या ज्या मनाला भिडणाऱ्या ज्या आलापी आहेत, ज्या की बेबीच्या देठापासून निघतात, अशा आलापी त्यावेळेला आम्ही घेतल्या आणि एकंदरीत गाणं पूर्ण झालं. गाणं जेव्हा पूर्ण झालं, हे जादूगार आहेत संगीतकार लोक, त्या संगीतकाराने त्या गाण्याला असा साथ चढवला, आणि तो साथ चढल्याच्या नंतर जेव्हा चित्रपटाचं गाणं शूट व्हायचंय, तेव्हा मग दिग्दर्शकाचं असं मत होतं की हे गाणं फक्त आणि फक्त हे चंदनशिवे सरांवरती शूट व्हायला पाहिजे, म्हणून मला वाईला बोलवलं. गाण्याचा टेक 2 वाजता सुरू झाला रात्रीला, प्रचंड गर्दी तिथे, 400-500 लोकांची गर्दी, आणि अशा लोकांमध्ये पण एक मला अभिमान आहे की मी कधीही कॅमेऱ्याच्या समोर गेलो नाही, गाणं 1 टेकमध्ये शूट झालं. जेव्हा तो मॉब गाणं शूट होत असताना थिरकायला लागला, तेव्हा त्या मॉबला असं वाटलं की आता हे गाणं आणखी लागलं पाहिजे, रिटेक का होत नाही. आणि गाणं शूट झाल्याच्या नंतर त्या लोकांनी एकच जयघोष केला, हे पुन्हा पुन्हा गाणं लावा, आम्हाला आता नाचायचं आहे. ॲक्च्युली शूटिंगच्या वेळेला लोकांना त्यांच्या शिफ्ट वाईज काम करायची सवय असते, परंतु एक शिफ्ट त्यांची संपलेली असताना रात्री 4 वाजेपर्यंत 400-450 मॉप त्या मंदिराच्या भोवती गाणं लावून सारखा नाचत होता. आणि खऱ्या अर्थाने तेव्हाच हे गाणं लोकांच्या मनामध्ये घर करणार आहे आणि महाराष्ट्रात सगळीकडे गाजणार आहे असं मला वाटत होतं. आणि आज ते या रूपाने तुमच्या पुढे गाणं येत आहे लवकरच.